ज्याच्यासाठी आलतो दिजेसाठी एक पाहुणी होती, स्थळ होत, त्याच्यामुळे आलतो सांगायला तुम्हाला. पाहुण्याचं काय शेती, त्यांच्याकडे 7-8 एकर आहे. परत उरलेल्या काळात पोरे मोटर भरायचं काम करतो आपले वाढदिवस. मुलाचा फोटो आहे, पाहून घ्या, तुम्हाला जर पसंत झालं तर पहा. नाही नाना, नकोच. बघा नाना, कसं आहे, मुलगा शेतकरी, माझ्या मुलीने रानात कामच केलेलं, ते कसं आहे पुढं त्याच्या झंझटी नकोच, त्यापेक्षा नकोच. बरं मग येऊ का आता? अशी बातमी आणली, मुलगा शेर मध्ये कामाला आहे. बघू बघू नाना, बायडा टाइमला असेल ना. हा आहे ना बाबा, बघा आणल्या बघा. होय नाना, मी काय म्हणते, त्यांना बघायला बोलून घ्या, तोपर्यंत मी पत्रिका जुळते काय बघून घेते. काय बाई उतावळी, पत्रिका सुद्धा तू पाहत्यात. आणि तुम्ही असं करा, ती पत्रिका राहू द्या तुमच्याकडे. बरं नाना, चहा ठेवते, चहा पेपर्यंत ना स्वयंपाक होईल, तुम्ही जेवूनच जा. या चला. शेतकरी मुलगा नाही आवडत आम्हाला, त्यामुळे नानांना मी सांगितलं, फोटो पाहायला नको आणि पुढच्या भानगडी पण नकोच. त्यामुळे मी नानांना सांगून टाकलं तसं स्पष्ट. तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतंय आणि स्पष्ट समोरासमोर बोललं तरी चालेल. नानांनी तुमच्याबद्दल मला सगळं सांगितलेलं आहे, मला काहीच अडचण नाही. नानांनी सांगितलंय ना, मग करत असेल. मला तुमची मुलगी पसंत आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण पुढे जाऊन काय प्रॉब्लेम येण्यापेक्षा मी तुम्हाला सगळं असं ते स्पष्ट सांगतो. माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते, सर्व्हिसला होते, त्यांच्या पण मला कधीच प्रेम मिळालं नाही. म्हणून मला शाळेत असल्यापासूनच प्रेमाची भूक होती, मी प्रेम केलं. हे बघा, 35,000 मला पेमेंट आहे. आत्ताच गाडी घेतली मी, त्याचा हप्ता 4-5,000 रुपये जातो आणि पेट्रोलला पैसे 4-5,000 रुपये जातात पर मंथ. आणि आत्ता मोबाईल बिल वगैरे सगळं याच्यामध्ये फरस आहे. आणि माझं विशेषतः 7-8,000 रुपये पिण्याचं वय त्याबद्दल असलं माहीत असलं बरं, ते पण लागतात. पुरले सुरले 4-5,000 रुपये उरतात, कधी मध्ये इमर्जन्सी आम्हाला 5-10,000 भाडं येतं. आणि ते पण मी त्यांनी कधी आई वडिलांना सांगत पण नाही, असेच कळत पण नाही, मला कोणी विचारत पण नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला काय वाटतं तुमची मुलगी सणावाराला आली पाहिजे घरी? मी काय येऊन देऊ तुमची मुलगी सणावाराला घरी? काय संबंध राहिला तुमचं लग्न झालं, कुणाची झाली ती, माझी झाली, तुमचा काय संबंध राहिला? ही माझा प्रश्न ना, मी येऊन द्यायची की नाही. आणि पहिली गोष्ट, मी तर येणारच नाही, मला काय घेणं देणंच नाही. काय वाटतं, नाही येणार मी तुमच्याबद्दल. तुम्हाला सांगतो, अशी कोणती सवय मी पूर्ण केलेली नाही. सगळं करतो मी, दारू करतो, व्यसन करतो, सगळं 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 करतो. लपडे तुम्हाला सांगतो, लपड्याचा विषय सोडून 3-4 लपड्याचा अजून मी चालू आहे आणि पुढं पण चालू राहणार आहेत. आणि मला वाटतं ती कमी होतील म्हणून माझ्याकडनं. आम्ही कॅज्युअली अशी नाही कंपनीत वगैरे कामाला जातो, मग आमच्या मित्रमैत्रिणी बनलेले असतात, आम्ही गोव्याला ट्रिपला वगैरे जातो आणि आम्हाला जेन्युअनली वाटतं, काहीच प्रॉब्लेम नाही त्याचा. तुम्हाला माहित व्हायला झालं नाही, असं झालं नाही, तसं झालं नाही,
तुम्ही परत काय बोलू नका, कारण काय मी तर तुमचं ऐकणारच नाही. पहिली गोष्ट तुम्हाला काय अपेक्षित आहे माझ्याकडून, मला यायचंच नाही असं मी ठरवलं, काय प्रॉब्लेम तुम्हाला? सगळ्या गोष्टी सगळ्या ह्यांना माहिती बरं का नानांना, पण नानांनी तुम्हाला कधी कबूल नाही. सगळं आम्ही प्लॅन करून आलो होतो. अरे नितीन भाऊ, अरे काय विलास कधी आला? कसं काय? अयो दाबा थांबा दाबा ना, चला लय दिवसात भेटला मग काय. अयो काय चाललं विलास? झाले सार ओढून आणि ते लय दिवसात भेटला. बरं ना करावं म्हणलं. बोल ना काय म्हणतोस, लग्नाचं काय का नाही नियोजन? लग्नाचं काय, बायोडाटा दिला नानाकडे पाठवून ते मुलीकडे पाहिलं, पाहिला पण नाही राव. नको म्हणजे शिफ्ट आपल्या नानाकडनं. हा ना, एक काम कर, तू माझं बायोडाटा दे नानाकडे आणि मी नानाशी पुढचं बोलून घेतो सगळं नियोजन. त्या माणसाला मी लहानपणीपासून ओळखतो, लहानपणीपासून हा माझा जिग्र मित्र आहे. ह्याने आजपर्यंत कसलंच व्यसन केलं नाही. राहिला प्रश्न पैसे कमवण्याचा, तुम्हाला सांगतो मला जेवढं पेमेंट मी आयुष्यात जेवढं कमावणार नाही ना, हे सगळं त्यांनी त्याची 2 एकर शेतीची किंमत तेवढी. आणि राहिला प्रश्न त्याचा रोख इन्कम, त्यांनी 1 मोटर भरले त्याला 500 रुपये लगेच येतात, याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला? आणि राहिली सेहत, व्यसनी माणूस आहे मी, ह्याने आजपर्यंत कसलं व्यसन केलं नाही, मग चांगलं कोण राहील? काय वाटतं तुम्हाला, तुमची मुलगी कुठं सुखी राहील? हा तुम्ही का शेतकऱ्याला लावाल तर मग चुकतं का नाही ना? मी हे तर पहिला जॉब त्यांना दावला होता शेतकऱ्याचा, त्यांनी नाकारला आणि नंतर मला शिरीचा दावा असे ते म्हणले, त्याच्यामुळे ते दोन्ही जॉब दावले त्यांना. ते त्यांनी कोणचं पसंत असं तुम्हाला, जर मी स्पष्ट कबूल केलं नसतं तुम्ही काय केलं असतं? काय वाटतं तुम्हाला? मी आता स्पष्ट कबूल केलं, मी उद्या मेलो धडकलो काय केलं काय करणार तुम्ही? कारण माझी ती व्यसनी ना सवय माझी तेवढी. मी स्पष्ट बोलतो म्हणून ठीक आहे ना, इट्स ओके, पण परत तुला सेफ राहायचं ना आयुष्यात, तुला सोल्युशन काय आहे? तू स्लिम फिट राहिलं चांगली का कशी पाहिजे? तू जर माझ्यावर लग्न केलं, काकू खरं सांगतो बरं, हिने जर माझ्यावर लग्न केलं असतं काय केलं असतं? तिने घरी बसली असतील फक्त ती. याच्या तुला सांगतोय, ह्यानी याच्या राणात एवढे मजूर काम करतात, हिने फक्त राणा जरी फिरलं तर काकू ती सेफ राहील काय वाटतं? पण माझ्यावर फिरली एका घरात राहिली ती फिट नाही व्हायची का? हेल्दी होईल का अशी काय होईल? जाडजो झाले काय करणार तुम्ही? आली ना बीपी, बीपीच त्रास होईन, हे होईन ते होईन, आलेच ना लपडे सगळे. बरोबर आहे नाही? नाना ती बरोबर आहे. त्याची काही लोकांची अशी इच्छा असते की बा आपली मुलगी चांगल्या घरी जावा. माणूस किशन त्यांना सांगतो, यांनी आजपर्यंत तुम्हाला सांगतो एवढ्या वेळा त्याची बहीण घरी आली, एकदाही खाली आत जाऊन दिलं नाही, एकदाही. आई वडिलांना एवढा रिस्पेक्ट, कोणत्याही माणसाला कोणत्याही गावात कोणाला विचारा त्याच्याबद्दल, हा माणूस चांगला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो माझ्याबद्दल, जेवढ्या वेळेस बहीण माझी घरी आली ना माझ्या, मी त्याकडे डुकून मी बघितलं, मी काय दिलं पण नाही, माझ्या हिंमत पण नाही, मी देणार पण नाही, कारण मी आहेच तसं, मला काय वाटत पण नाही. त्यांनी इमोशन नावाची कदरच नाही माझ्याकडे त्याच्याबद्दल, कोणाबद्दलच नाही, मला एकटा लय भारी वाटत. मी सांगत होतो आपल्या दिसाठी शेतकरी नावाच योग्य ठरेल, पण तुमच्या शब्द पुढे मला जात येत नाही. बघा ह्याचं सुद्धा बघत येत नाही, शेतकऱ्याचा मुलगा चांगला आहे मग याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? मग ना ना बघा, शब्दात कबूल झाले पाहिजे तुम्ही, परत पडलेच नाही काय. धावताना त्यांना 2 जॉब द्यावी, नोकरीवाला धावला, शेतकरीचा मुलगा पाहिजे शेतकऱ्याचा धावला, आता त्यांच्यावर राहिला प्रश्न. ही मी सांगितलं म्हणून तुमचं जमून गेलं, कोण सांगाल मोकळे? काय वाटतंय, कुणी सांगणार नाही तुम्हाला सगळं? आम्ही तर मधले माणसं आहेत ना, असं काय करतात तुम्ही आता? खरं काय मध्यस्थी माणसं दाखवून मोकळे झाले, विषय संपला ना त्यांचा, पुढचं काम कोणाचं आहे? आयुष्य काढायला नाही त्यांचा. मी म्हणून दाखलो होतो कारण सवयीत असल्यात माझ्या, बॅड हॅबिट. नाना आता एवढं सगळं हे झालं, याच्यातून एक मला कळालं, माझं खूप मोठं चुकलं, मला शेतकरी मुलाला द्यायला माझी मुलगी काहीच हरकत नाही. मम्मीला काय हरकत नाही, तुझं काय ओपिनियन आहे? मम्मीला काय हरकत नाही, दादीला पण काय हरकत नाही, मला पण पसंत आहे शेतकरी. तुला मी सगळं सांगतोय, काय वाटत त्याच्याबद्दल?